माझं नाव सतीश चव्हाण. मी ॲज अ सुपरवायझर आहे जनरल एरोनॉटिक्स लिमिटेडचा. हा ड्रोन आहे, याच्यामध्ये हा भारतातला सगळ्यात मोठा ड्रोन आहे कृषी फवारणीमध्ये. याचा टँक जी आहे ती 16 लिटरची टँक आहे. हा एकदा टँक भरल्यानंतर पूर्ण 2 एकर कव्हर करतो. याच्यामध्ये 8 लिटर पर एकर याची कॅपॅसिटी आहे पाण्याची घेण्याची. आणि एका बॅटरी चार्जिंगमध्ये हा 5 ते 6 एकर कव्हर करतो. या ड्रोनचा फायदा असा आहे की टायमाची बचत होते. जर आपलं शेत ओलं असेल त्या शेतामध्ये पण आपल्याला चांगल्या प्रकारे फवारणी करता येते. ज्यावेळेस आपण मालामध्ये घुसू शकत नाही वगैरे त्यावेळेस सुद्धा याचा चांगला फायदा होतो. याच्यापासून औषधाची बचत होते, पाण्याची बचत होते. जसं की याच्यामधून आम्ही काय करतो, पहिले शेतामध्ये शेत आखून घेतो आणि त्याच्यानंतर मग शेतामध्ये फवारणीसाठी जातो. तर ॲक्च्युअल शेताचा जो माल आहे त्याच्यानुसारच आपण शेतामध्ये त्याच्यात पाण्याचा आणि औषधाचा वापर करतो आणि शेतकऱ्याची त्याच्यामध्ये बचत होते. याची जी कॅपॅसिटी आहे या ड्रोनची, हा 5 ते 6 एकर कव्हर करतो. आणि याचे जे चार्जेस आहेत, याला 500 रुपये एकर नुसार सध्या चार्जेस आहेत. जर एका शेतकऱ्याचे 3 एकरच्या वर जर शेती असेल फवारण्यासाठी तर त्यांना 400 रुपये एकर असा चार्ज आकारला जातो. याची फवारण्यासाठी आणि या सगळ्या प्रोसेससाठी सोपी पद्धत आहे. फक्त जे लोकलचे सुपरवायझर आहेत बाहेर टीमचे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते रजिस्ट्रेशन झालं की आम्ही त्यांच्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ती पुढची प्रोसेस करतो. आता जेव्हा बाहेरचा संपर्क करतो आपण तेव्हा बाहेरच्या सुपरवायझर सोबत भेटले की आपली माहिती द्यायची शेतकऱ्याची की किती शेत आहे, क्रॉप कोणता आहे आणि कधी फवारायचं आहे. त्याच्यानुसार आम्ही प्लॅन करतो. 2-4 दिवसामध्ये वगैरे आम्ही जाऊन शेतामध्ये बाकी प्रोसेस आम्ही करतो. शेतकऱ्याला फक्त औषध घेऊन यायचं आहे, बाकी फवारण्याचं वगैरे पायलट हे सगळ्या गोष्टी आमच्याकडून प्रोव्हाइड केल्या जातात. याचं औषध जे आहेत बाहेरचे 36 प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट ॲप्रुवल प्रोडक्ट त्याच्यामध्ये यूज केल्या जातात की जे सायंटिस्ट लोकांनी अप्रूव्हल केलेले आहेत तेच प्रोडक्ट आपण सध्या बाहेरचे आहेत ते पेस्टिसाईड यूज करतोय. सध्या जो शेतकऱ्याचा जो ड्रोन आहे, शेतकऱ्यांना जर पर्सनली विकत घ्यायचा म्हणल्यावर सध्या सिस्टीम तेवढी अवगत नाही आहे. सिस्टीममध्ये बऱ्याच गोष्टी आहेत क्रिटिकल गोष्टी की ज्या शेतकऱ्यांना सध्या परवडणार नाही आहे. तर त्या 500 रुपये एकरनं शेतकऱ्यांना ही सोयीस्कर आहे की जे वापरलेलं चांगलं राहील. जर स्वतः विकत घ्यायचा म्हणलं आणि क्रॅश झाला तर पूर्ण पैसे डुबण्याचे चान्सेस आहेत, तेवढा खर्च परवडणार नाही आहे. त्यामुळे सध्या जे हा 500 रुपये एकरचा जो फायदा चालू आहे तो महत्त्वाचा आहे आणि तो शेतकऱ्यांनी अवश्य घेतला पाहिजे. आता ही सुविधा सध्या जालन्याच्या आसपास 40-50 जे किलोमीटरचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे शेतकऱ्यांना. जास्त प्रमाणात जर कुठं शेती असेल आणि त्यांची जर रिक्वायरमेंट असेल तर कंपनीच्या परमिशननुसार आम्ही तिथं सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू. ड्रोनबद्दल जर शेतामध्ये फवारणी करायची आहे, जर संपर्क साधायचा असला तर बाहेर कंपनीचे जे लोकल डिस्ट्रीब्युटर सुपरवायझर असतात कंपनीचे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देतील. ती पूर्ण माहिती आमच्याकडे येते, शेतकऱ्याचं नाव, जो क्रॉप असेल तो, आणि या माहितीनुसार आम्ही शेतकऱ्याचं 2 दिवसामध्ये शेतात जाऊन फवारणीचं काम करतो. कंपनीची हेल्पलाईनचे सगळीकडं सुपरवायझर आहेत बाहेर टीमचे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊन जाईल इझिली.